बऱ्याच लोकांना आरोग्य विम्याबद्दल पूर्वग्रह असतात आणि विमा म्हटलं की बऱ्याचशा चुकीच्या समजुती देखील आहेत अर्थात काळानुरूप त्यामध्ये बदल होतानाही दिसतोय तरुण आणि ज्याला खर्चाचा अनुभव आलाय ते विम्याबद्दल आग्रही देखील आहेत तेव्हा मेडिक्लेम हा गरजेचा आहे पण का गरजेचा आहे ते आपण जाणून घेऊयात मेडिक्लेम म्हणजेच आरोग्य विमा म्हणजे वैद्यकीय भरपाई विमा योजना आरोग्य विमा हा फायद्यासाठी नसून भरपाईसाठी असतो आणि अचानक आलेल्या आजारपणामुळं किंवा अपघातामुळं होणाऱ्या खर्चाची तरतूद किंवा भरपाईचं हे एक उत्तम साधन आहे अचानक दवाखान्यात भरती व्हावं लागलं आणि खर्चाची पूर्वकल्पना किंवा पुरेशी आर्थिक तरतूद केलेली नसेल तर प्रचंड आर्थिक ताण आणि मानसिक ताण येतो आणि त्यासाठी आरोग्य विमा घेऊन ठेवणं हे कधीही गरजेचं आहे मेडिक्लेम केव्हा घेऊ शकतो आणि कोणी घ्यावा हा प्रश्न महत्वाचा आहे कारण खरं तर आरोग्य विमा हा सगळ्यांनीच घेतला पाहिजे आणि त्याचं वेळोवेळी नूतनीकरण सुद्धा केलं पाहिजे जेव्हा आपल्याला आरोग्य विम्याची आवश्यकता नाही तेव्हा तो घेतला पाहिजे कारण जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा कदाचित आरोग्य विमा मिळणार नाही आणि जरी मिळाला तरी त्याचा लगेचच फायदा तुम्हाला होणार नाही तो घेता येणार नाही कारण पूर्व आजारांना दोन किंवा चार वर्षांचा कालावधी जावा लागतो मगच त्या खर्च आपल्याला विमा कंपन्यांकडून मिळतो तेव्हा मेडिक्लेम कोणता घ्यावा आणि तो घेताना काय काळजी घ्यावी हाही प्रश्न महत्वाचा आहे आय आर डी ए आय म्हणजेच विमा नियामक आणि विकास प्राधिकरण ही स्वायत्ता आणि नियमन आणि प्रोत्साहन देण्याचं कार्य करणारी एक वैधानिक संस्था आहे आणि सध्या सर्व विमा कंपन्या ह्या नियामक संस्थेच्या देखरेखीखाली आहेत तेव्हा पॉलिसीधारकांच्या हिताचं रक्षण करणं हा मुख्य उद्देश ह्या संस्थेचा आहे त्यामुळे बाजारात असलेल्या कोणत्याही कंपनीचा विमा घेणं हे योग्य ठरेल तरी पण आपल्याला हवे असणारे सर्व फायदे हे त्यामध्ये आहेत का आणि वयानुसार किती पटीनं विमा पाहिजे हे निश्चित करून घेणं गरजेचं आहे विमा उतरवण्यापूर्वी विमा कंपनीला प्रामाणिक प्रस्ताव देणं हे अत्यंत महत्वाचं असतं तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत या प्रस्तावात दिलेल्या माहितीनुसारच कंपनी तुमच्यासाठी विमा योजना निश्चित करते यामध्ये तुम्हाला होऊ शकणारे संभाव्य आजार त्यासाठी येणारा खर्च आणि त्यासाठी आकारला जाणारा हप्ता या गोष्टींचा यामध्ये समावेश असतो आणि म्हणूनच विमा उतरवताना सध्या असलेले आजारच नव्हे तर पूर्वी झालेल्या आजारांची माहिती देखील देण हे अत्यंत महत्वाचं असतं आता आणखीन एक प्रश्न म्हणजे मेडिक्लेमचा दावा कसा आणि कधी करावा हाही प्रश्न महत्वाचा आहे कारण आरोग्य विम्याचा दावा दोन प्रकारे आपल्याला करता येतो एक म्हणजे कॅशलेस म्हणजे चोवीस तासापेक्षा अधिक कालावधीसाठी जर ॲडमिट करावं लागलं तर ही सुविधा घेता येते आणि दुसरी म्हणजे रिएम्बर्समेंट कॅशलेससाठी दाव्यामध्ये विमा कंपनी आणि संबंधित हॉस्पिटल एका नेटवर्कचा भाग असतात त्याद्वारे संबंधित हॉस्पिटल विमाधारकाचे वैद्यकीय अहवाल आणि बिलासंबंधित जी माहिती असते तर ते विमा कंपनीला पाठवतात यामध्ये विमाधारकाला फार काही करावं लागत नाही पण रिएम्बर्समेंट ट्रीटमेंटच्या दाव्यासाठी मात्र विमाधारकाला दाव्याचा फॉर्म भरणं त्यात वैद्यकीय उपचारांबाबतचे सर्व तपशील हे अचूक भरणं आणि विविध तपासण्यांचे मूळ अहवाल मूळ बिल आणि अन्य आवश्यक कागदपत्र जोडून ती विमा कंपनीकडे सादर करावी लागतात आणि त्या आधारेच विम्याचा दावा हा मंजूर केला जातो तो करता येतो दाव्या आधी आपल्याला योजनेच्या अटीनुसार यात कोणत्या समा बाबी समाविष्ट आहेत त्याची खात्री करून घेणं आवश्यक आहे शक्यतो दावा हा लगेचच करावा किंवा घटनेच्या कमीत कमी सात दिवसांनी तर तो उत्तम प्रत्येक टोल फ्री क्रमांक दिलेला असतो आणि त्याचा वापर करता येतो त्याशिवाय मोबाईल ही नोंद करायची सुविधा आता उपलब्ध आहे आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न मेडिक्लेम असेल तर कोणते खर्च आपल्याला मिळतात तर काही कंपन्या सर्व खर्च देतात पण काही व्यवस्थापन खर्च सोडून इतर खर्च देतात म्हणजे काय तर खोली भाडं नर्सिंग चार्जेस डॉक्टर तपासणी चार्जेस डॉक्टर फेरी चार्जेस आय सी यू चार्जेस एन आय सी यू चार्जेस गोळ्या औषधं सलायम खर्च सोनोग्राफी खर्च एम आर आय खर्च सी टी स्कॅन खर्च रक्तलघवी तपासणी खर्च रक्त पिशवी खर्च विशेष लॅबोरेटरी तपासण्यांचे खर्च रुग्णवाहिका खर्च ऑपरेशन थिएटरचा भाडे खर्च डॉक्टर सर्जरी खर्च यामध्ये आपल्याला मिळतात मुळात विम्यामध्ये विविध रायडर्स असतात त्या योजनेप्रमाणे हे खर्च आपल्याला मिळू शकतात तेव्हा एक लक्षात घ्या आयुष्यात कुठलाही इन्शुरन्स नसला तरी चालेल पण आरोग्य विमा मेडिकल इन्शुरन्स हा सगळ्यात आधी काढावा आरोग्य विमा असल्यास आपण निश्चितपणे कुठल्याही प्रकारच्या हॉस्पिटलच्या खर्चाला आपण सामोरे जाऊ शकतो आणि हॉस्पिटलमध्ये डिपॉझिट भरण्याची शक्यतो आपल्याला गरज पडत नाही तेव्हा बँक आणि खाजगी सावकाराकडून कर्ज घ्यायची गरज नाही घर गाडी जमीन प्लॉट किंवा फ्लॅट विकण्याची वेळ येत नाही चांगल्या रुग्णालयात ताठमानेनं उत्तम प्रकारची सेवा रुग्णाला घेता येते नातेवाईक मित्रमंडळी यांच्याकडे हात पसरण्याची वेळ येत नाही तेव्हा भारतात कुठेही मान्यता प्राप्त रुग्णालयात उपचारासाठी दाखल तुम्हाला होता येतं म्हणूनच वेळ असतानाच आरोग्य विमा घेणं हे फायद्याचं आहे कारण सध्या ही काळाची गरज आहे ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा